विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व आमदारांना शरद पवारांनी मार्गदर्शन केलंय. या बैठकीला राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यसभा निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला आता होणार नाही असं सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं आहे. ही आता जी आपण बातमी बघतोय ती म्हणजे विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडलेली आहे. संजय शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे या बैठकीला हजर होते. तिघांची मतं फुटल्याचा राऊतांनी आरोप केलेला होता आणि राऊतांच्या आरोपानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती म्हणजे अपक्षांच्या आमदारांनी. आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की या बैठकीमध्ये संजय शिंदे, देवेंद्र भुयार हे सगळे उपस्थित होते आणि कोणतीही मतं फुटू नयेत यासाठी काळजी घेण्यात येते. त्यामुळे या बैठकीमध्ये शरद पवारांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमचं कोणतंही मत फुटणार नाही असं जयंत पाटील म्हणाले. विजय सगळे आपापले पक्ष आपापला प्रयत्न त्या ठिकाणी करणार आणि काँग्रेसचा जो काही कोटा आहे तो एकत्रित त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न सगळे करतील. महाविकास आघाडी म्हणून नेते काय ठरवतात कसं ठरवतात हे आम्हाला तरी नाही माहिती, पण आम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आमच्या नेते देतील त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सगळे मतदान करू. पण आत्ता सगळ्यांनी आपापली काळजी करा आणि राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या आमदारांवर आणि मित्रपक्ष आणि त्याच्याचबरोबर आमचे जे सर्व अपक्ष आहेत त्यांना त्यांच्यावर आमच्या सर्व नेत्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास. आमचं सर्वांचं मत हे होतं की लोकशाही मार्गाने फारसा घोडाबाजार न होता घोडेबाजार न होता या निवडणुका व्हाव्यात, पण त्याला आम्हाला काही यश आलेलं नाही. आता या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत आणि त्यासाठी मतं मिळवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष देखील करतोय, सत्तारूढ पक्ष देखील करतोय. मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली ज्याच्यामध्ये पवारसाहेबांनी मार्गदर्शन केलं मतदानाच्या संदर्भात आणि देशातल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि आमचं जे मॅथमॅटिक्स आहे त्या मॅथमॅटिक्सप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व 6 च्या 6 उमेदवार विजयी होतील याच्यात काही शंका नाही.